दुसरे पेपर्स दिलेत का? बर झालं तुमच्या लक्षात आलं, नाहीतर मंदार तुम्हाला आणि मला दोघांनी ओरडले असते. नाही नाही असं मी ऑफिस मध्ये गेल्यावर चेक करतो. नाहीतर इथून फोन करा ना. नाही नाही नको. म्हणजे डोनेशनच्या किती मोठ्या रकमेचे चेक फाडू शकतो मी, पण किती इच्छा असली ना तरी प्लॅटफॉर्म वर तुझ्यासारखं नाही फिरू शकत. आमची ना निघण्याची वेळ ना परतण्याची. खरी हसायला मिळत नाही का तुम्हाला इथे माझ्या समोर येऊन हसताय ते? हो, कारण घरी मी दीन वाणा बिचारा नवरा असतो ना. आणि इथे काय दिवाणा प्रियकर? किती गोड लिहितात ही मुलं. माझी आई या विषयावर 10 ओळी निबंध लिहायला सांगितलं होत, अगदी रुक्षपणे सांगितलं होत. किती गोड लिहिलंय. राघव बघा ना, माझी आई यावर निबंध लिहायला सांगितलं होतं मुलांना. किती गोड लिहिले पण मुलांनी. एक म्हणतो की माझी आई फुलासारखी आहे, तर हा भट्टी म्हणतो माझी आई ट्री सारखी आहे, आम्हाला फ्लावर्स फ्रूट आणि शॅडो देते. किती गोड, किती किती गोड आहे. राघव वाचा ना, तुम्हालाही कळेल की किती क्रिएटिव्ह आणि भन्नाट लिहिले. म्हणजे तुमची ती अर्थशास्त्राची आकडेवारी, त्यानंतर गहू तांदळाचे वाढते भाव, वाढती महागाई आणि आणि काय ते, हा दारिद्र्य रेषा, हे सगळं विसरून जाल तुम्ही. वाचा. नाही सध्या मी विसरलेलोच आहे. काय? चहाची टेस्ट. काय झालं आता? तू ठेवलेला चहा गरम करून घेतला मी. अरे इतका कडवट लागतोय याच्यापेक्षा काढा बरं. काय हे राघव, नाव ठेवण्यापेक्षा एखाद वेळ काढा समजून प्याना झालं. काय झालं? अरे एक कप चहा तुला सदा ताजा नाही करते? टपरीवरचा चहा बरा त्याच्यापेक्षा, ताजा तरी असतो निदान. काय काळा कुळकुळी चहा आहे नुसता. हो ना, मग जा टपरीवर आणि प्या चहा. चा मग हे आता अति होत चाललंय तुझं. पूर्वी अशी नाही वागायचीस कधी, शब्दन शब्द झेलायचीस माझा. हो राघव, तुम्ही सुद्धा यापूर्वी माझ्या भेटीसाठी माझ्यासोबत राहण्यासाठी असुसलेले असायचं, आणि आता आता फुलपाखरूची मीटिंग आहे, त्या ऑफिसात बैठक आहे, राणांना भेटायचंय. कशा कशाचाही विचार नाही, मला कामं असतात, हेच चाललेलं असतं ना तुमचं. सगळं आपलं मीपणाभोवती स्वयंकेंद्रित. आज काय तू माझ्यावर तोंडसुख घ्यायचं ठरवलंयस का? नाही तसं काय असेल ना तुम्हाला सांग, म्हणजे मी हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन बसतो शाळेतल्या मुलासारखं आणि ऐकतो तुझी मुक्ताफळ. मी कुठे मुक्ताफळ उधळते? काही काय बोलताय तुम्ही? अरे मला काय वेळ लागलाय काय उगाच तुझ्याशी या विषयावर बोलत बसायला? एक साधा चहा तो तुला नीट करता येऊ नये? बर, आता जो केलाय ना त्यापेक्षा आणखीन छान चहा करण्याचा प्रयत्न करेन मी. झालं
तुम्हा चळवळीतल्या वादविवादाची सवय असलेल्या माणसांशी काय बोलणार हो की नाही? मला माझीच कामं काय कमी आहेत का? अच्छा अच्छा अच्छा, तुझी कामं म्हणजे ही कामं, शाळेतली कामं. अरे मग शाळेत करावीत ना ती, घरी कशाला घेऊन यायची? आणि मग घरच्या कामांना वेळ नसणारच. राघव, वया शाळेत तपासता येत नाही, त्या घरी जाणाव्या लागतात. आणि घरच्या कामांचं म्हणत असाल ना, तर घरची कामं एकट्या बाईनेच करावीत असं थोडंच आहे. मी नोकरी करतो, सामाजिक कार्य करतो, त्यासाठी सुद्धा वेळ पुरेसा पडत नाही मला. त्यावरून तू अशी अपेक्षा करतेस की मी घरी येऊन घरची कामं करावीत? संसार दोघांचा आहे ना, थोडा वेळ काढावा. कुठे बिघडलं? संसारात पडलो हेच बिघडलं. छान निबंध वाचत बसले होते, त्या मूळचा विचका केला तुम्ही. एक कप चहासाठी? ते जरा 500 रुपये हवे होते. अहो, कालच दिले होते ना पैसे तुम्हाला. भरले ना अभिषीचे. मग आता कशाला हवेत? कोणाला द्यायचे? आपल्या राणीला द्यायला हवे. का? वडापावची गाडी बंद झाली? इतके प्रश्न माझ्या आई वडिलांनी नाही विचारले कधी. द्यायचे तर दे, नाहीतर. नाहीतर काय? नाही बोला ना, नाहीतर काय? सांगेन मी, बायकोने द्यायला नाही सांगितलं म्हणून. हो बरोबर आहे, तुम्ही हेच सांगणार ना. पण बायकोने का नाही म्हटलं हे नाही विचारणार तुम्ही. पगाराचं पाकिट बायकोच्या हातात आणून दिलं की झालं. पण घर खर्च किती वाढलंय ह्याचा विचार कधी केलाय? तुम्हाला काही ते महागाईचे चलनवाढीचे आकडे पाठ असतात, ते घेऊन तुम्हाला लेख लिहिता येतात. हो, पण ते माझं कामच आहे. काय, गरिबी दूर करण्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करावे लागतात. हो का? घर चालवण्यासाठी पैशांची गरज असते हे कसं कळत नाही तुम्हाला? आपण दिलेला पगार पुरेसा आहे की नाही ह्याचा कधी विचार केलाय? नोकरी करणाऱ्या बायकोला स्वतःच आयुष्य असतं याचही भान नसतं ना तुम्हाला? पुरे, आता वक्तृत्व थांबवा आणि ते निबंध वाचा. ते तर मी वाचणारच आहे, पण तुम्ही 2-4 निबंध वाचा, म्हणजे त्या वृक्ष जगातून बाहेर पडाल आणि या चिमुकल्यांच्या भाव विश्वाची ओळख होईल तुम्हाला. कळलं? नाही, घ्या, वाचाच तुम्ही. वेड्या मनात तळमळसी, वेड्या मनात तळमळसी, वेड्या मना वेड्या मना का तळमळसी, वेड्या मना का तळमळसी. का बरं अशी तळमळतीये? सुनबाई घरात नाही म्हणून की काय? आपण आपलं वाचावं बरं. वेड्या मना, शी किती वेळा तेच गाणं म्हणते. अहो काय, वाचनालयाची वेळ संपली, उठा आता. काय 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 बोलतेस काय तू? वाचनालय काय, वेळ संपली आहे काय? हे पा, मला समजेल अशा भाषेत आपण बोलाल तर उपकार होतील हो या पामरावर. वर्तमानपत्राचं पांघरून घेऊन येडगावला जाऊ नका. येडगाव? ए येडगाव नाही, पेडगाव. पेडगाव तू ज्या गावात आली असत ते गाव असेल वेडगाव. वेडगावच येड. विनोद पुरे, कामाचं बोलूया आता. म्हणजे इतकं आपण निष्कर्णच बडबड करत होतो. म्हणजे मग आपल्या घरामध्ये आपण बोर्ड लावायला पाहिजे, इथे कामाशिवाय कोणीही बोलू नये. बोला बोला बोला, कामाचं बोला. दीप्ती घरी नाहीये, माहिती आहे ना? हो, तूच तिला 9-10 जिन्साणाला बाहेर पाठवलंयस ना? हो, मुद्दामच पाठवलं. अख्खा दिवस घरात ठाण मांडून बसलेली असते. आपल्याला काही ठरवता येत नाही, बोलता येत नाही, जगणं तर मेलं दूरचच. आणि मी काय म्हणते, म्हणजे एखादा काही गुप्त कट वगैरे शिजतोय की काय? हो तसच समजा. तुम्हाला ना काही कळत नाही, उगाच वायफळ मध्ये मध्ये बोलू नका. मुद्द्याचं ऐका आणि तसेच वागा. हो, आयुष्यभर तेच तर करत आलोय. हो, या 2 कानांचं काम फक्त आपलं बोलणं ऐकणं एवढंच आहे. नाही तर उपयोग काय हो या कानांचा? बोलू का? बोला. दीप्तीला माहेरी पाठवते, माहेरी. अरे वा, म्हणजे
लेखाची गुड न्यूज आहे वाटतं. लेखाचा काही बोलला नाही. गुड न्यूज कसली? म्हणजे इतक्यात कसली? मोठा फ्लॅट दाराशी गाडी आल्याशिवाय आपल्या घरात बाळ येणार नाही, समजलं? माझी ऑर्डर समजा. म्हणजे बाळ नाहीच का? अरे अरे, म्हणजे आजोबा होण्याची आमची इच्छा या जन्मी काही पूरी होईल असं दिसत नाही. होईल, नक्कीच होईल. पण त्यासाठी सुनेला आधी पैसे आणायला सांगा. पैसे, इथे पैसे तिथे नातू. पण मला एक समजत नाही, आपल्या श्रीकांतला चांगला पगार मिळतो, तुमची राणी कमवते, माझं पेन्शन चालू आहे, मग सुनेच्या माहेरच्या पैशावर का तुमचा डोळा? नाही म्हणजे मला त्याच कारण कळलं तर बरं होईल ना. त्याच कारण तुम्हीच आहात. इतकी वर्ष मोठी जागा घेऊ शकला नाही आणि मी आता व्यवहारीपणा करून जरा प्रयत्न करते, आपल्या घराचं भलं व्हावं म्हणून झटते, तर तुम्ही का बिब्बा घालताय? कशासाठी? बरं बाई, नाही बिब्बा घालत, अगदी गप्प बसतो, अगदी मूग गिळ. हवं तर तू ओरडशील तर मटकी गिळून गप्प बसतो. तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा, पण हे पा, कृपा करून जे काही कराल ना ते कायद्याच्या चौकटीत राहून करा. हुंडा बिंडा घ्यायला जाल आणि नसती आपत ओढवेल. नंतर मी काही सांगितलं नाही म्हणून मला दोष देऊ नका. कावळ्याच्या छापाने काही गाय मरत नाही आणि आम्ही काही हुंडा नाही मागत आहोत. आम्ही मोठ्या जागेसाठी पैसे मागतो. बर, दरवाजा उघडा, कुठेतरी आलंय. सुंबई आलेली दिसते. तुम्हीच उघडा, मी नाही तिच्यासाठी दार उघडणार. उघडतो उघडतो, नाहीतर या घरामध्ये मी डोर कीपरच आहे. उघडतो. अरे श्रीकांत, तू ये ना, ये. अरे तू आज इतक्या लवकर कसा काय? बाबा, हे काय विचारणं झालं का? बस टूर वर गेलेला म्हणून लवकर आला. ये ये श्रीकांत, तुझ्यासाठी चहा करू? हो, माझ्यासाठी सुद्धा चालेल बरं का? हो कळलं, तुम्ही चहा प्या. तुमच्या पेन्शन मध्ये चहा साखर सुद्धा येत नाही इतका चहा डोसता तुम्ही. बरं आई, दीप्ती कुठे? दीप्ती कुठे? दीप्ती कुठे कुठे जाते, काय करते ती आम्हाला सांगून करते का ते सगळं? का अरे, मीच तिला घरातलं सामान आणि वाण्याचं सामान आणायला पाठवलं. येईलच ती इतक्यात. तुझ्यासाठी चहा करू का? म्हणजे आलं घालून मस्त चहा करते. नको करावं देत ना, ऑफिसमध्ये खूप चहा होतो आमचा. तू कशाला त्रास करून घेते, बस त्यापेक्षा. म्हणजे आमचा चहा बोंबलला. श्रीकांत, श्रीकांत खा रे का असा दुष्टावा? तुम्ही गप्प बसाव. बर श्रीकांत, तू जरा बैस. बैस? जरा बैस तू. तुझ्याकडे 50,000 आहेत? 50,000? आई, तू असे 50 रुपये मागितल्यासारखे 50,000 रुपये काय मागते माझ्याकडे? अरे हे बघ, मला मान्य आहे आमच्या ऑफिसमध्ये मनी प्लांट्स आहेत, पण म्हणून काय आम्ही सगळे लगेच खिशातनं 1,000 रुपये घेऊन फिरत नाही. अरे चेष्टा केली मी तुझी, एवढा काय घाबरतोस? आणि असं भूत पाहिल्यासारखा चेहरा काय केलायस? अरे काय रे, चेष्टा फक्त मलाच करता येते असं नाही, तुझ्या आईला सुद्धा चेष्टा करता येते बरं का? आमचा गुण नाही पण वाढ लागलाय. गप्पा बसा. 50,000 आण असं सांगून दीप्तीला मी आज माहेरी पाठवणार आहे, कळलं श्रीकांत? काय आई, अगं मला न विचारता तू असा निर्णय कसा काय घेऊ शकतेस? मी तिचा नवरा आहे, कमीत कमी एवढी गोष्ट तर लक्षात ठेवायची. तूही लक्षात ठेव मी तिची सासू आहे. 50,000 आण नाहीतर या घरात पाऊल ठेवू नकोस असं मी तिला सांगणार आहे. आई अगं, कसला हा विचार? हा, डोकं फिरायची वेळ आली माझी आता. कमीत कमी मागताना तो विचार करायचा ना. सगळा विचार करूनच मी तिला पैसे आणायला सांगणार आहे श्रीकांत. मी कधीच अविचार करत नाही. कुठे सुरुंग लावला की कुठून पाणी येतं हे चांगलंच ठाऊक आहे मला. राघव. अरे ये राणी, वेलकम. बस ना, फुलं पा खरू, रंग नवे जीवन नवे. वा राघव, छान नाव आहे संस्थेचं. नुसतं नाव नाही, काम आणि वातावरण सुद्धा छान आहे. हो, वातावरण तर अगदी छान आहे. नाहीतर बहुतेक सामाजिक संस्थेची ऑफिस ही कुठल्या तरी काळोखी जिन्याखाली कोंद ठवेमध्ये असतात. या बाबतीत आम्ही लकी होत.
कारण काम मुलांशी संबंधित असल्यामुळे ही बागेतली छानशी जागा मिळाली ऑफिससाठी. बरं तू काय घेणार? थंड वगैरे ऑफर करू शकत नाही, फक्त कटिंग चहा ऑफर करू शकतो. संस्था गरीब आहे. गरीब? अरे राघव, अरे म्हणजे बघ, आम्हाला कुठच्याही प्रकारचा फिनान्स मिळत नाही परदेशी संस्थेकडून, किंवा कुठली ग्रांट मिळत नाही. हा पण मनुष्यबळाच्या बाबतीत मात्र आमची संस्था श्रीमंत आहे. का? कार्यकर्ते श्रीमंत आहेत वाटत. तसे आहेत मोजके, आपल्या राजासारखे. पण बाकी सगळे हाडाचे कार्यकर्ते, एकदम चळवळीचे, मनापासून काम करणार. अर्थात कामाचं स्वरूप बघता तशी कार्यकर्त्यांची संख्या कमीच म्हणावी लागेल. राघव, पण काय काम करता तुम्ही? राणे, तू रोज लोकल ट्रेनने प्रवास करतोस. अरे हे काय बोलणं झालं? लोकल ट्रेन ही आपली लाईफ लाईन आहे. अरे कसला प्रश्न विचारतोस तू? नाही, प्रश्न विचारण्यामागचा हेतू वेगळा. आपण रोज लोकल ट्रेनने प्रवास करतो, आपणच काय, आपल्यासारखे अनेक चाकरमानी उद्योग धंद्याच्या दृष्टीने लोकल ट्रेनने प्रवास करतात. आपण प्लॅटफॉर्मवर उभे असतो तेव्हा अनेक मुलं इथे तिथे भटकताना दिसतात. हो तर, ती गणंग मुलं ना, फाटक्या कपड्यातली बकाल दिसणारी मुलं प्लॅटफॉर्मवर फिरत असतात. ती कळकट मळकट घाणेरडी मुलं कधी आंघोळ करतात की नाही अशी शंका येते. जवळ उभी राहिली ना तर उग्र कुबट वास येतो. राघव, तू त्यांना सुधारायचं काम करतोयस? त्यांच्यासाठीच आमची फुलपाखरू ही संस्था काम करते. मग एक काम कर, एक दिवस त्या सगळ्यांना एकत्र कर. आणि काय करू? अरे ऐक तर कर, ते यार्डात मोठे पाण्याचे पाईप असतात ना, त्याच्या खाली उभं कर त्यांना. अरे महिन्यान महिने आंघोळ न केलेल्या त्या कळकट्ट काठ्यांना पाण्याखाली उभं कर. अगदी ते आपल्या गाडीचे डबे साफ करण्यासाठी मोठे पाईप मोठे नळ असतात ना, त्याच्या खाली, म्हणजे सगळी माती आणि दुर्गंधी तरी निघून जाईल. कल्पना चांगली आहे. अरे यालाच तर आयडियाची कल्पना म्हणतात. अरे राण्यांचं डोकं म्हणजे ना अगदी कल्पनांचं कोठार आहे. पण आमच्या बायकोला हे कळत नाही. ती म्हणते तुमच्या डोक्यात नुसते कांदे बटाटे भरलेत आणि तेही सडके. राणे, तुझ्या आयडियाज भन्नट असतात, फक्त ते योग्य ठिकाणी प्रकट होत नाहीत, नको त्या ठिकाणी प्रकट होतात आणि नीट चॅनलाइज होत नाही. या उलट तू वहिनींकडे बघ, खानावळ चालवता चालवता वडापावच्या गाडीपर्यंत पोहोचल्या. याला म्हणतात धंद्याची नजर, विजन. कळलं? आता शिकव तूही दे लेक्चर. शिकवत नाहीये, वस्तुस्थिती सांगतोय. जाऊ दे रे, माझं सोडून दे. त्या फलाटावरच्या मुलांचं सांग. आणि हो, त्यांना मला सामुदायिक आंघोळ घालणार असशील ना तेव्हा मला बोलव, अगदी न विसरता. अरे तुला काय बोलवायचं? अरे ती स्वच्छ झाली ना की मी पंचा घेऊन त्यांना खसा खसा पुसेन. घरात ती पितळ्याची भांडी कशी घासून पुसून लख्ख करतात ना तस. ठीक आहे, मग मी ठरवतोच एकदा सामुदायिक आंघोळीचा कार्यक्रम. पण राणे एक सांगतो, ही मुलं अशी राहतात ना ती त्यांच्या परिस्थितीमुळे, हौस म्हणून नाही. अरे हो ना, असेल ना परिस्थिती, मी कुठे नाही म्हणतोय. अरे ती स्वच्छ आंघोळ करून केस विंचरून जर भीक मागायला लागली ना तर कोणी एक रुपया देखील देणार नाही. अरे म्हणूनच ती अशी कळकट मळकट राहतात. हे तुझं लॉजिक झालं. आम्ही त्यांना अभ्यास करायला शिकायला प्रवृत्त करतो. अरे ही मुलं शिकली पाहिजे, त्यांनी अभ्यास केला पाहिजे. म्हणजे ABCD शिकवतोस की काय त्यांना? अरे ABCD काय, यातल्या कित्येक मुलांना साधं मराठी लिहायला वाचायला सुद्धा येत नाही, तेही शिकवतो. राणे, उद्या ही मुलं शिकली तर भीक मागण्यापेक्षा छोटी मोठी कामं तरी करतील, स्वतःच्या पायावर उभी राहतील, किमान स्वतःचं पोट तरी भरू शकतील. आणि तसं झालं ना तर प्रवाशांना त्रास देत फिरणार तरी नाही. त्रास हा शब्द चुकीचा आहे. प्रश्न त्यांच्या जगण्याचा आहे. त्यांच्या आई वडिलांची आर्थिक स्थिती जर चांगली असती तर ती मुलं अशी भटकली असती का? आमचा वैभव तरी कुठे असतो घरी? सदा कदा नाक्यावर असतो, काम नाही धाम नाही, नुसते घोटाळे करत असतो. बघ, तूच बोललास म्हणून बरं. राघव, आमच्या वैभवला एकदा लेक्चर दे ना तू, नाहीतर त्याला इथंच बोलवून घे. ती फलाटावरची मुलं दाखव, म्हणजे कळे लोक कसे जगतात ते. नाही, तुझ्या वैभवशी एकदा बोलायलाच हवं, कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा तुझ्या घरी आलोय मी तेव्हा एक तर हा मुलगा घरी नसतो नाहीतर झोपलेला असतो. कुंभकर्णाचा अवतार आहे तो,
सदा झोपा काढत असतो आणि आम्ही प्रवासात चेपले जातो, ऑफिसमध्ये भरडले जातो, तरीही कधीही झोपा काढत नाही. पण आमचा हा गुण आमच्या बायकोला काही दिसला नाही. त्या मानाने तुझी उमा मात्र कोऑपरेटिव्ह दिसते, तुला सतत सपोर्ट तरी करते. अरे तिची साथ तर आहेच, आता मीच तिच्यासाठी तेवढा वेळ देऊ शकत नाही. तिच्या मनाप्रमाणे वागत नाही ही प्रेमळ तक्रार मात्र ती सतत करत असते. राघव तुला एक सांगतो, संसारात एका माणसाला दुसऱ्याच्या मनाप्रमाणे वागणं जमतच नाही, म्हणून तर वाद तंटे भांडणं होतात. पण कुणाला तरी एकाला जुळवून घ्यावंच लागतं रे. राणे हे तुझं तत्वज्ञान बाकी पटण्यासारखं आहे. राघव आता निघतो, अरे घरची कामं केली नाहीत ना तर मला देखील पलाटावर झोपावं लागेल. अरे थांब रे, चहा घेऊन जा. चहा नको नको, इथलं वातावरण बाकी मस्त आहे. निघतो मी, तुला तुमच्या कार्याला शुभेच्छा. थँक्यू. परत भेटायचं झालं तर इथंच यावं लागेल, होय ना? नाही, रोजच्या रोज ऑफिसमध्ये भेटूच की. ऑफिसमध्ये म्हणजे तू नोकरी सोडणार नाहीस? मी नोकरी सांभाळून फुलपाखरूचं काम करणार आहे. एकदा तरी उमाच्या मनाप्रमाणे वागायचं ठरवलंय. अरे तसं झालं ना तर मीही वेळात वेळ काढून या फुलपाखरांमध्ये रमायला येत जाईन. या राणींची कर्ज, पोरांची शिक्षण आणि पुढे लग्न, हे सगळे करायची आणि ह्या संध्याचा विचार करायचा म्हणून तर मी मरमर वरते. या पुरुषांचं असंच असतं बघा, घरात असतात तोवर ठिकाणावर असतात. एकदा का घराबाहेर पडले, बाहेरच्या गोष्टी डोक्यात घुसल्या की समज इसरतात आणि संसारी जगाचे साधे मंत्र त्याकडे फिरवता पाठ. यमक छान लावलंयस. हे बघ, तू हे कथा कादंबरी लिहिण्यापेक्षा असे चारोळे बिरळे लिहिलेस ना, तो फार लवकर फेमस होशील.